विशाळगड मराठ्यांचे एक महत्त्वाचे लष्करी ठाणे म्हणून या किल्ल्याचा दबदबा होता. ऐतिहासिक प्रसंगाचा साक्षीदार व राजधानीचा दर्जा लाभलेला हा किल्ला. किल्ल्याची रचना इतकी भारी, चारही बाजूंनी सरळ सुटकडे, 5 दरवाजे, अंदाजे 23 बुरुज, परंतु यापैकी मोजकेच अवशेष शिल्लक आहेत असा हा अभेद्य विशाळगड उर्फ खेळणा किल्ला. आत्ता आपण आहोत कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमधून अंबाबाईचं दर्शन घेऊन आत्ता आपण निघालो आहे विशाळगडाकडे. आत्ता सकाळचा ट्रेक म्हणजेच आत्ता मॉर्निंग ट्रेक आपण विशाळगडाचा करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळ्याच्या वेळेतून विशाळगडावर पोहोचले होते त्याच विशाळगडाला आपण देणार आहोत भेट. सकाळी सकाळी नमस्ते नमस्ते, चला रस्ता द्या रस्ता. काही रस्ता त्यांचा आहे, आपण त्यांना डिस्टर्ब करू शकत नाही. पुण्यावरून या किल्ल्याचे अंतर सुमारे 250 किलोमीटर तर कोल्हापूरवरून हा किल्ला 80 किलोमीटरच्या अंतरावर आहे. कोल्हापूरहून मलकापूर पावनखिंडी मार्गे आपण विशाळगडावर जाऊ शकतो. विशाळगडाकडे निघालोय आपण आणि घाट रस्त्यामधून गाडी चालवत असताना जरा सावकाशपणे चालवत जावा, कारण मुखी जनावर मुखी प्राणी त्यांना तर काही समजत नाही ना भाई, म्हणजे गाडी येते जाती, माणसं एवढी बुद्धी त्यांना नसते. आता इथं मांजर मरून पडलेली आहे, कोणत्या गाडीने उडवलंय राव. रस्त्यावरून गाडी चालत असताना हळू चालवत जावा, जेणेकरून आपल्यामुळे एखादा मुक जनावर किंवा एखाद्या मुक्या जनावराचा जीव जायला नको, नाही का. चला निघूया आपल्या पुढच्या प्रवासाकडे. सो मित्रांनो, फायनली कोल्हापूरपासून 80 किलोमीटरची बाईक राईड केल्यानंतर आपण पोचलोय विशाळगडाच्या पायथ्याला. हा बघा मागे विशाळगड. विशाळगडावरील वाहनतळासमोरील पुलावरूनच गडावर जाण्याचा मार्ग आहे. गडाच्या अलीकडील छोट्या खिंडीवर हा पूल उभा असल्याने गडावर जाणे सोपे झाले आहे. ब्रिजवरून वरती जाण्यासाठी आपल्याला दोन बाजूने रस्ता दिसतोय भाई. एका बाजूने लोखंडी शिड्या बसवण्यात आलेल्या आहेत आणि एका बाजूने पायरी मार्ग. आता ॲक्च्युली आपण पायरी मार्गाने जाऊया, कारण तिथं वरती आपल्याला प्रवेशद्वार दिसतंय गडाचं. तर त्या गडाच्या प्रवेशद्वारामधून प्रवेश करूया, मग किल्ला फिरूया आणि मग उतरताना आपण लोखंडी शिडी मार्गाने उतरूया. गडाची तटबंदी आजही अगदी मोठ्या दिमाखात उभी आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगेतील हा किल्ला आंबाघाट व अनुष्का घाट या मार्गाने कोकणातील बंदरावरील माल कोल्हापूरच्या बाजारपेठेपर्यंत आणणाऱ्या या मार्गाचे रक्षण करणे व यांच्यावर लक्ष ठेवणे हा या किल्ल्याचा मुख्य हेतू. गडाचा मुख्य दरवाजा आजही आपले अस्तित्व टिकवून उभे आहे. या दरवाजाच्या पुढे अजून एक दरवाजा व या दोन दरवाजामधील भागात पहारेकऱ्यांच्या देवड्या व शिपायांना बसण्याची जागा असावी. मराठ्यांच्या इतिहासातील पराक्रमाचा साक्षीदार व पन्हाळ्याच्या सिद्धीज्वरच्या वेळेतून सुटून महाराज विशाळगडावर आले, यामुळेच किल्ल्याचे नाव इतिहासात कोरले गेले. मित्रांनो, गडावर आपल्याला अशी एक तुटलेल्या अवस्थेतील तोप बघायला भेटते भाई. तोप ही चांगलीच मोठी आहे, पण तुटलेली जरी असली तरी ही जी ही किती मोठी असेल याचा अंदाज लावू शकतो आपण भाई. भरपूर मोठी तोप अशी ही तुटलेल्या अवस्थेत आत्ता असली तरी ही जेव्हा व्यवस्थित असेल तेव्हा किती मोठी असेल हे बघा. गडाच्या पठारावर प्रवेश केला असता समोरच आपल्याला रणमंडळ टेकडी बघायला भेटते. प्राचीन संदर्भ आणि प्राचीन अवशेष असणारा हा किल्ला दुसरा राजा शिलाहार भोज याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी दुर्ग शृंखला उभारली त्यामध्ये या किल्ल्याचा देखील समावेश होता. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळ्याच्या वेड्यामधून सुटून विशाळगडाच्या पायथ्याला आले तेव्हा विशाळगडाच्या पायथ्याला पण मोठ्या प्रमाणावर लढाई झाली. तेव्हा स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी हातामध्ये दोन्ही हातामध्ये दानपट्टा घालून शत्रूशी झुंज दिली व त्यानंतर विशाळगडावर पोहोचून तोफांचा आवाज केला. रणमंडळ टेकडी समोरूनच रेहान मलिक दर्ग्याकडे जाणारा रस्ता आहे, पण या वाटेमध्ये जात असताना आपल्याला एखाद्या गावामधून चाललोय असे वाटते, कारण या गडावर इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती आहे. पूर्ण गाव आहे गडावर, गडावर भरपूर मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती आहे. म्हणजे तुम्ही समजा मुक्कामी जर आला या किल्ल्यावर तर तुमची राहायची पण सोय होऊ शकते. विशाळगडाचा घेरा भरपूर मोठा आहे त्यामुळे किल्ला फिरण्यासाठी भरपूर वेळ लागतो. अरे भाई
आणि विशाळगडावर दिसलेला आहे फायनली आपल्याला एक वाघ. वाघ दिसलेला आहे, टायगर हा बघा. पण हा टायगर आहे कापसाचा, ओरिजिनल टायगर नाही. पण बाई समजा अंधारात जर रात्री इथून कोण जात असेल आणि त्याला जर हे दिसलं तर अंधार असल्यामुळे थोडं त्याची पळता होईल तर 100% होणार. हा कापसाचा वाघ असला तरी रात्री अंधारात अचानक बघितल्यानंतर एखादा घाबरू शकतो. या गडाचा घेरा प्रचंड मोठा आहे, विशाल नावाप्रमाणेच हा गड पण तेवढाच विशाल आहे. पण या गडावर वास्तू कोणत्या कोणत्या कुठे कुठे आहेत ते थोडं कन्फ्युजिंग होते, कारण गडाचा घेरा भरपूर मोठा असल्यामुळे वास्तू शोधण्यास भरपूर वेळ लागतोय. तर गडावर आपल्याला अहिल्याबाईंची समाधी पण बघायला भेटते. ही समाधी गडावर आल्यानंतर जो मुख्य दर्गा आहे त्या दर्ग्याच्या बरोबर उजव्या बाजूने चालत आल्यानंतर अजून एक असा दर्गा लागतो छोटासा, आणि त्या छोट्याशा दर्ग्याच्या बाजूलाच अहिल्याबाईंची समाधी आपल्याला बघायला भेटते. गडाच्या मागील बाजूस कोकण दरवाजा आहे. या दरवाजामधून माछा दूरकडे जाण्याचा रस्ता आहे. काळाच्या ओघामध्ये गडावरील अवशेषांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाल्याचे पाहायला भेटते. कोकण दरवाजासमोर आपल्याला भली मोठी अशी तटबंदी बघायला भेटते. तटबंदी आजही मोठ्या सुस्थितीमध्ये आहे. मित्रांनो, विशाळगडावर आपल्याला एक भुयार बघायला भेटतं. विशाळगडाचा जो कोकण दरवाजा आहे जिथं माछा दूरकडे रस्ता होतो त्याच कोकण दरवाज्याच्या खालीच हे भुयार आहे. आता भुयार कसं आहे ते बघूया आपण. चला, टॉर्च नाहीच नाही. भुयाराच्या सुरुवातीलाच वाट जरी छोटी असली तरी आपण जसे जसे आतमध्ये जाऊ तशी भुयाराची उंची वाढत जाते. आतमध्ये जवळजवळ भुयाराची उंची 6 फुटाच्या आसपास आहे. पण आतमध्ये गेल्यानंतर भुयार पुढून बंद करण्यात आलेले आहे. विशाळगडावर कोकण दरवाजा जो आहे ते कोकण दरवाजाच्या खालीच आपल्याला एक गुहा बघायला भेटते. गुहा आतमध्ये जवळजवळ 50-60 फुटापेक्षा जास्त आहे. पण आतमध्ये पुढे गेल्यानंतर गुहेमधला रस्ता बंद आहे. ही बघा, ही अशी गुहा आहे आणि बरोबर हा कोकण दरवाजा आहे ना, ते कोकण दरवाजाच्या खाली गुहा आहे. पण गुहा आतमध्ये गेल्यानंतर बंद आहे. गडावरच आपल्याला प्राचीन असे अमृतेश्वर मंदिर देखील बघायला भेटते. मित्रांनो, स्वराज्याच्या इतिहासामध्ये मोजक्याच गडकोट किल्ल्यांचा राजधानीचा किल्ला म्हणून उपयोग केला गेला, त्यापैकीच हा किल्ला विशाळगड. इतिहासामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर दबदबा असणारा हा किल्ला, या किल्ल्याचा देखील राजधानीचा किल्ला म्हणून उपयोग केला गेला. स्वराज्याच्या महाराणी ताराराणी बाईसाहेब, राजाराम महाराज आणि शाहू महाराज यांनी देखील या गडावर वास्तव्य केले. किल्ल्यावर फिरताना आपली बॅग आणि पाणी कॅरीच केलं पाहिजे. सकाळच्या वेळेस ट्रेक स्टार्ट केला आपण 7-7:30 वाजता, त्यामुळं म्हटलं सकाळची वेळ पाणी बरोबर कॅरी नाही केलं तरी चालेल. पण आत्ता वाजले 10. किल्ल्याचा आवाका भरपूर मोठा आहे. किल्ला फिरण्यास जवळजवळ 3 तास लागले आत्तापर्यंत, तरी अजून राहिला आहे फिरायचा. पण भरपूर मोठ्या प्रमाणावर विकनेस पण आला आहे, त्यामुळं आपल्याला पलीकडं असणारं हनुमान मंदिर बघायला जाणं थोडंसं अवघड झालं आहे. आत्ताच आपण बाजी प्रभू यांची समाधी पाहिली, तिथून आपण माघारी फिरतो आहे, कारण भरपूर मोठ्या प्रमाणावर विकनेस पण आला आहे. पाणी बरोबर केअर नाही केलं, जवळजवळ 3-4 तास झाला आपण पाणी पिलेलं नाही आहे. शक्यतो गडावर फिरताना वेळ काळ कोणतीही असो बरोबर पाणी आणि सॅक कॅरी करा. नैसर्गिकदृष्ट्या बघायला गेलो असता एक निसर्ग संपन्न हा किल्ला, कारण हा किल्ला अशा ठिकाणी आहे की चारही बाजूने सह्याद्रीच्या डोंगररांगा, त्यातून वाहणाऱ्या छोट्या मोठ्या नद्या, पावसाळ्यात तर इथल्यासारखा निसर्ग संपन्न भाग काही मोजक्याच ठिकाणी पाहता येईल असे हे निसर्ग सौंदर्य. आजी कुठे वर राहिला का? नाही राहिला. तुम्ही ना बाबा पाहुण खाली आलो. पाहुण तुम्ही आलो?